क्षेत्र मोजणी आणि हद्द कायम करण्यासाठी 35,000 लाच तक्रारदाराकडून स्वीकारणाऱ्या त्र्यंबकेश्वरमधील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील प्रभारी भूकर मापकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं मुंबई नाका परिसरात बुधवारी 26 जूनला अटक केली. सचिन भाऊसाहेब काठे असं अटक करण्यात आलेल्या प्रभारी भूकर मापकाचं नाव आहे. सचिन काठे त्र्यंबकेश्वरमधील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील वर्ग 3 प्रभारी भूकर मापक आहेत. अंजनेरी येथील 49 वर्षीय तक्रारदाराची सर्व्हे क्रमांक 199 ब मधील 40 गुंठे क्षेत्राची मोजणी आणि हद्द कायम करण्यासाठी सचिन काठे याने मंगळवारी 40,000 रुपयांची लाच मागितली. तडजोडी अंती 35,000 रुपये देण्याचं ठरलं. या प्रकरणी तक्रारदारानं लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक कार्यालयाकडे तक्रार केली. त्यानुसार पथकानं शहानिशा करून सापळा रचला. तक्रारदाराकडून बुधवारी 35,000 रुपये स्वीकारताना काठे यास पथकानं अटक केली. या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.